शेवटचे काही सामने शिल्लक असताना पुन्हा पंचांना पार करू मारा करतील तेवढे उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला लागते. दर्शन यांची चेंडू निर्धाव जातो, धावसंख्या आहे तिथेच. पुन्हा एकदा पंचांना पार करू मारा करतील दर्शन आणि फलंदाजी करतील झुंजार मध्ये एवढं अक्षय आहे. त्या 15 बॉलांचा पंचांना पार करू मारा करतील अक्षयसाठी. आणि कचाल कपिल म्हणावं लागेल ते माधव मजकर यांची एक धाव. एका धावेने संघाचे खाते खोलत आहे. पहिले षटक चालू असताना दर्शन मिजोकर यांच्याकडून झुंजार माधवडे संघाची बिनबाद एक. 10-15 बॉलांवर पंचांना पार करून मारा करतील दर्शन. खेळण्यासाठी सज्ज गणेश हा सामना 2-2 षटकांचा खेळवण्यात येत आहे याची कृपया खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सामना ताबडतोब चालू करायचा आहे. दर्शन मिर्जोलकर पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील दर्शन. खेळण्यासाठी सज्ज गणेश 5-6 बॉलांवर पंचांना पार करून मारा करतील गणेशसाठी. खेळण्यासाठी सज्ज गणेश उत्कृष्टपणे धडकला चेंडू. पाहूया चेंडूवरती किती धावते. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मला सचिन यांचं पहिला धक्का पोचतोय तो गणेशाच्या रूपाने झुंजार माधेवाडी या संघाला. एक बाद एक बाद एक हा सामना 2-2 षटकांचा खेळवण्यात येईल येत आहे याची कृपया खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पंचांना पार करू मारा करतील दर्शन. त्याचप्रमाणे खेळण्यासाठी तयार अक्षय. मागील सामन्यामध्ये अक्षयने खरोखर वैयक्तिक 28 धावांवरती बाजारा होता. पुन्हा एकदा पंचांना पार करू मारा करतील अक्षयसाठी आणि उत्कृष्टपणे धडकला चेंडू. पाहू या चेंडूवरती किती धाव मिळतात. गजा क्षेत्र मला होते आणखी त्यांचं 2 धाव मिळत आहेत आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या पोचते ती 1-3. काहीसे चेंडू शिल्लक असताना मारे करतील दर्शन. त्याचप्रमाणे स्ट्राईकला आहेत ते अक्षय. पुन्हा एकदा पंचांना पार करू मारा करतील दर्शन. स्वतः कर्णधार संघाचं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन 10-15 बॉलांवर पंचांना पार करून अक्षयसाठी आणि सूर्य गोलंदाजी म्हणायला लागेल दर्शन यांची पंचांवरती काही इशारा नाही. चेंडू निर्धाव जातो, धावसंख्या आहे तिथेच 1-3. पंचांना पार करू मारा करतील दर्शन. खेळण्यासाठी तयार अक्षय. हा सामना 2-2 षटकांचा पंचांना पार करू मारा करतो दर्शन. लेगच्या दिशेने तडकाला चेंडू. एकदा पूर्ण एका धावीने समाधान माता अक्षय आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाटते ती 1-4. 4 लॉस ऑफ 1 विकेट झुंजार माधेवाडी. एसआर पटेल युवा संघ चुनाकडून सुतारवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेतील हा सेकंड लास्ट सामना चालू आहे तो एसआर पटेल वर्सेस झुंजार माधेवाडी. हा सामना 2 षटकांचा खेळवण्यात येत आहे तरी संघाच पहिले षटक संपतोय आणि पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या होते ती 1-4. त्याचप्रमाणे झुंजार माधेवाडी संघाकडून स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला अविनाश. अक्षय पुन्हा एकदा संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. संदेश मटकर घरच्या मैदानावरती गोलंदाजी करतात. पाहूया आपल्या गोलंदाजीतून कशा प्रकारचं धावा रोखण्याचं काम करतायत ते. त्याचप्रमाणे अक्षय कशा प्रकारे त्या गोलंदाजा आपल्या बॅटिंग मधून किती धावा जमवतात. पुन्हा एकदा पंचांना पार करू मारा करतील संदेश. खेळण्यासाठी सज्ज अक्षय. सुंदरपणे तडकला चेंडू. पाहूया चेंडूवरती किती धावा मिळतात त्या. एकदा पूर्ण कचाल क्षेत्ररक्षण. दोन धावा पूर्ण. 3 धावा. या 3 धावीने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होते 1-7. 7 लॉस ऑफ 1 विकेट झुंजार माधेवाडी. पुन्हा एकदा संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन संदेश मटकर. 10-15 बॉलांवर पंचांना पार करू मारा करतील संदेश. पंच म्हणून काम पाहत आहेत लिंगायत आणखी राऊत यांनी या दिवसभरात चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं या मंडळाला. पुन्हा एकदा पंचांना पार करू मारा करतील संदेश मटकर. काही चेंडू शिल्लक असताना खेळण्यासाठी सज्ज गणेश.
दहा पंधरा पावलं तर पंचांना पार करू मारा करते गणेशसाठी आणि उत्कृष्ट म्हणजे तडकला चेंडू पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती आणि असा यांच्या भेटीतून निघाला खनकरी चौकार चार धावा या चार धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते आणि धावसंख्या पोचते ती एक बाद अकरा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते एसआरपारे क्रिकेट संघाकडून गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते मटकर यांचं सुभाष मटकर पुन्हा एकदा संदेश मटकर संदेश मटकर दहा पंधरा पावलं तर पंचांना पार करू मारा करतील गणेशसाठी खेळण्यासाठी सज्ज गणेश पाहू आपल्या संघासाठी कशा प्रकारचं कार्य करतात ते आणि एकदा तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संदेश यांचं एक धाव घेतात एका धावेने संघाची धावसंख्या पोचते एका धावेने संघाची धावसंख्या पोचते बारा बारा काही सेशन शिल्लक असताना झुंजार माधेवडे संघाची धावसंख्या पोचते बारा एक बाद बारा स्ट्राईकला अक्षय नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील रक्षेसाठी संदेश मटकर यांच्याकडून सुरेख गोलंदाजी मला होती तेवढं कच्या क्षेत्ररक्षण होतं ते किपर माधव मिजलकर एकदा पूर्ण आणि रनआउट होत आहेत ते अक्षय दुसरा धक्का पोचतोय तो अक्षय यांच्या रूपानं आणि धावसंख्या आहे ती दोन बाद तेरा 13 लॉस ऑफ 2 विकेट झुंजार माधेवाडी जेणेकरून पुढील दोन सामने खेळवले जाणार आहेत तरी सर्व खेळाडूंनी या करणाऱ्या आम्हाला सहकार्य करावं यानंतर होणारा सामना आहे तो बीसीसी नेरके वर्सेस सांची आंगली याच्या सर्व खेळाडूंनी पॅवलेलशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून हा सामना लवकरात लवकर चालू करता येईल याची नोंद घ्यायची पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील संतोष मटकर खेळण्यासाठी सज्ज झुंजार माधेवाडी या संघाकडून अविनाश स्ट्राईकला अविनाश नॉन स्ट्राईकला विजय संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक संदेश मटकर दहा पंधरा पर्यंत पंचांना पार करून मारा करतील अविनाशसाठी खेळण्यासाठी सज्ज अविनाश पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देत आहेत ते आणि उत्कृष्टपणे ऑफसाईडच्या दिशेने तडकाला चेंडू एकदा मिळते आहे आणि त्याच्याशी दक्ष म्हणावं लागेल ते मयूर भटकरांचं तीन धावा तीन धावाने संघाची धावसंख्या पोचते ती सोळा दोन पाच सोळा खरोखर या घरच्या मैदानावरती थोडस गचाळीत रक्षण होत आहे ते एस आर पटेल या क्रिकेट संघाकडून पुन्हा एकदा स्ट्राईकला विजय नॉन स्ट्राईकला अविनाश काही चेंडू शिल्लक असताना एस आर पाटेकर फाटेकडून संदेश मटकर पंच म्हणून काम पाहत आहेत राहुल आणखी लिंगायत पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील संदेश खेळण्यासाठी सज्ज विजय आणि सुरेख गोलंदाजी म्हणावती क्लीन बोल्ड विजय विजयच्या रूपाने झुंजार माधवडे संघाला धक्का पोचतोय षटक संपतोय आणि दोन षटकाराच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोचते तीन बाद सोळा या संघाला एसआर पटेल या संघाला जिंकण्यासाठी बारा चेंडूमध्ये 17 धावांची गरज 12 चेंडू आणि 17 धावा यानंतर होणारा सामना आहे तो नेरके वर्सेस सांगले या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया माईकशी संपर्क साधावा तो अश्विन करायचा आहे तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना ताबडतोब पॅवलेलशी संपर्क साधावा आता झाल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना झुंजार माधेवाडी यांनी या संघाने एसआर पटेल या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांचे आव्हान ठेवलंय ते झुंजार माधेवाडी या संघाने त्याचप्रमाणे पंच आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कर्णधार विजय आणि ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय खरोखर त्यांनी या दिवसभरामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं असंच ही हा पुढे आम्हाला सहकार्य करायला अशी अपेक्षा बळकतो
त्याचप्रमाणे यानंतर होणारा सामना आहे तो आंगले वर्सेस नेरके. यानंतर दोन सामने होणार, एक क्वार्टर फायनलचा सामना आणि सेमी फायनल. हॅलो, दोन्ही संघाच्या कर्णधाराने ताबडतोब पेवलीशी संपर्क साधावा. नेरके वर्सेस आंगले. हॅलो, बारा चेंडू आणि 17 धावांची गरज असताना सलामी फलंदाज दर्शन आणि संकेत. पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे विजयाच्या मार्गाकडे घेऊन जातात ते. 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असताना स्वतः कर्णधार मैदानामध्ये दर्शन मिर्जलोकर आणि संकेत पाटणकर. जर का सामना उशिरा चालू केल्यास एका ओव्हरची पेनल्टी लागू शकते याची नोंद घ्यायची दर्शन मिर्जलोकर. त्याच्यामुळे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. यानंतर होणारा सामना आहे तो आंगले वर्सेस नेरके. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया पॅव्हेलियनशी संपर्क साधावा. तो अश्विन करायचा दोन्ही संघाच्या कर्णधाराने ताबडतोब पॅव्हेलियनशी यायचं आहे. या ठिकाणी आंगले संघाचं आगमन आहे. बीसीसी नेरके कर्णधार कुठं आजूबाजूला असेल तर त्यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधावा. सामना चालू होतोय. स्वतः झुंजार माधवडे संघाकडून कर्णधार विजय माधी आहे. त्याचप्रमाणे सुतारवाडे या संघाकडून स्ट्राईकला आहे तो संकेत पाटणकर. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना संघ पंचानं पार करून मार्ग करतील विजय माधी. कृपया साईडला जायचं आहे. उत्कृष्टपणे तडकळ चेंडू पाहू. या चेंडूवरती किती धाव मिळत आहेत त्या? आणि एक धाव मिळते आहे. दोन धावसाठी दोन धाव पूर्ण. संघाचं खातं कळतंय. संकेत याच्या दोन धावीने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद दोन. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असताना संकेत पाटणकर कडून सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल ती एक. आणि पंच राहू त्यांचा एक शॉटचा इशारा आणि एका धावीने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद एक. ऑफसाईडच्या दिशेने तडकाला चेंडू पाहू. या चेंडूवरती किती धाव मिळतात? एक धाव पूर्ण. तेवढंच क्षेत्रक्षी म्हणावं लागेल ते. माधीवाडे या संघाची दोन धाव पूर्ण. गजा चार धावा. सुरेख फलंदाजी म्हणाले होती संकेत यांची. यांच्या भेट दोन्ही काल्या खणखणीत चौकार. चार धावेने संघाची धावसंख्या वाढते ती बिनबाद पाच. पहिले षटक चालू असताना संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद पाच. 12 चेंडू मध्ये 17 धावा 17 धावांची गरज असताना एसआर पाटील क्रिकेट संघ सुतारवाडे या संघाला पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील विजय. पाच धावांचा रन पंचांना पार करून मारा संकेतसाठी. उत्कृष्टपणे तडकावला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच बिनबाद पाच. पहिले षटक चालू असताना धावसंख्या परत येते बिनबाद पाच. संघाला जिंकण्यासाठी केवळ 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला दर्शन. त्याचप्रमाणे माधवड या संघाकडून गोलंदाजी करतायत विजय माधे. कृपया सर्व खेळाडूंनी बाजूला व्हायचं असं मी विनंती करतो. आंगले आणखी नेरके पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील संकेतसाठी. आणि बाईच्या रूपाने एकदा पूर्ण. एखाद्या वेळी संघाची धावसंख्या पोचते ती सहा. पहिले षटक झालो असताना संघाची धावसंख्या पोचते. पंच राहू तिथं व्हाईट दशा एक अतिरिक्त धावी. अतिरिक्त धावीने संघाची धावसंख्या पोचते सात. 10-15 पावसाने पंचांना पार करून मारा करतील. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल विजय माधी यांची. चेंडू निर्धाव जातोय. सुरेश मटकर यांनी दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघाच्या खेळाडूंना बाजूला घ्यायचंय. कृपया इकडे मॅच चालू आहे. साईडला घ्यायचंय. हॅलो, सुंदर माधेवाडे या संघाकडून उत्कृष्टपणे तडकाला चेंडू पाहू. या चेंडूवरती किती धाव मिळत आहेत तेवढ्या? आणि सुरेख
जेल पकड़ा तो दर्शन याचा माधिवडे संघाकडून कर्णधार बाद होता दर्शन मिजोलकर याच्या रूपाने मोठा धक्का बसतोय तो एस आर पाटील क्रिकेट संघाला। पहिले षटक चालू असताना संघाला दर्शनाच्या रूपाने दर्शनाची दर्शन बाद होतोय आणि एस आर पाटील क्रिकेट संघाला पहिला धक्का बसतोय दर्शनच्या रूपाने। धावसंख्या आहे ती 1-7। 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना दर्शन तंबूमध्ये परततोय, त्यांची जागा घेण्यासाठी गेले आहेत ते बापार्डेकर, प्रकाश बापार्डेकर। पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील, विजय घेण्यासाठी सज्ज संकेत। उत्कृष्टपणे तडकावर चेंडू पावे किती धावा मिळतात, एका चेंडूवरती एक धाव पूर्ण आणि 4 धावास कणकणीत चौकार संकेत यांच्या पेटून निघालेला। या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 11। सुरेख फलंदाजी म्हणायला गेल तेवढंच गजा क्षेत्ररक्षण माधेवाडी या संघाकडून। दर्शन मिर्जोलकर या दोन्ही संघाच्या खेळाडूंना जरा बाजूला घ्यायचंय। हॅलो, जिंकण्यासाठी केवळ 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असताना एस आर पाटील क्रिकेट संघ सुतारवाडी या संघाची धावसंख्या पोहोचते 1-11। केवळ 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज, 6 चेंडू 6 धावा, रोमांचक सामना आहे। पाहूया सपाट्याची मालिया मैदानावरती एस आर पाटील वर्षे झुंजार माधेवाडी, 6 चेंडू आणि 6 धावा। स्ट्राईकला बापाडेकर, पुन्हा एकदा पंचांना पार करून उत्कृष्टपणे तडकला चेंडू। पाहूया चेंडूवरती किती धाव मिळतात, 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी बापाडेकर। तडकाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 धावे पूर्ण आणि 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते 13। 5 चेंडू आणि 4 धावा, 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना स्ट्राईकला प्रकाश बापाडेकर, नॉन स्ट्राईकला संकेत पटकर। सुरेख फलंदाजी म्हणायला लागेल ते आजच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंची, त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल ते झुंजार माधेवाडी। पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील गणेश खेळण्यासाठी सज्ज बापाडेकर, 1 धाव पूर्ण लेगच्या दिशेने तडकला चेंडू, 1 धाव मिळते आहे, एका धावेचे समाधान मानता येते बापाडेकर। एका धावने संघाची धावसंख्या वाढते 14। केवळ 3 धावांची गरज, जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज, काही सेंटू शिल्लक असताना माधेवाडी या संघाकडून। झुंजार माधेवाडी या संघाकडून गणेश, स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला बापाडेकर। 10-15 बॉलचा रन पंचांना पार करून मारा करते संकेतसाठी आणि उत्कृष्टपणे तडकला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने। पाहूया किती धावा मिळतात त्या चेंडूवरती, डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो, धावा सांगायचे आहेत 2। 2 धावा, या 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते 16। यानंतर होणारा सामना आहे तो आंगले वर्सेस नेरके। पुन्हा एकदा पंचांना पार करून मारा करतील गणेश खेळण्यासाठी सज्ज संकेत, स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला बापाडेकर। 10-15 बॉल पंचांना पार करून मारा करतील आणि पंच राहू अतिरिक्त अतिरिक्त धावीने संघाची धावसंख्या होते 17। विन झाला संघ एस आर फायटर, सुरेख फलंदाजी म्हणायला लागते संकेत पाटणकर यांची आणि या सामन्यामध्ये खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवली संकेत पाटणकर यांनी। वैयक्तिक